नमस्कार, स्वाति स्पेशल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचे धिरडे। ज्वारीच्या पिठापासून बनवलेला ही रेसिपी आहे। चला तर बनवूया ज्वारीच्या पिठाचे धिरडे। आता इथं मी घेतले वा ज्वारीचं पीठ 1 कप घेतले, त्यात मी 1/2 कप असा एवढा कप घेतले तांदळाचं पीठ आणि 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता मी हे मिक्स करून घेणार आहे। चांगलं मिक्स करून झाल्यावर मी यात टाकणार आहे 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून, थोडी चिमटभर हळद, थोडं जिरं, आले लसूण पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे मी। याला तुम्ही हिरव्या मिरचीची, आलं लसूण, मीठ, मिरची टाकून बनवलेली चटणी पण टाकू शकता। एक भरपूर घेतलेली आहे मी कोथिंबीर, हे सर्व आता मी मिक्स करणार आहे। हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी। आता यात टाकलं मी चवीपुरतं मीठ, मीठ टाकून पण मिक्स केलं आहे मी। आता हे घेतलं 1 कप पाणी, थोडं थोडं एक हा घेतलाय 2 कप। चांगलं जास्त पाणी टाकून हे ताकासारखं पातळ बॅटर करायचंय, पूर्ण पातळ करायचंय। 1 ते 2 ते 3 कप पाणी लागलंय मला, एकदम पातळ होऊन द्यायचं। तीन कप पाणी घेतलंय बघा मी, अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि बॅटर बनवायचं अशा कन्सिस्टन्सीमध्ये। असं पातळसर ताकासारखं पातळसर बॅटर बनलं पाहिजे, मग डोसे पण छान बनतात। ज्वारीच्या पिठाचा डोसा बोलला तरी चालेल याला, किंवा धिरडे। हे असे धिरडे खायला पण खूप चवीला लागतात आणि बनतात पण झटपट। बघा, नाश्त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता। साधारण मी 3 ते 3 ते 3.5 कप पाणी टाकलं आहे मी त्यात, एकदम पातळसर बॅटर बनवलं आहे। इथे आता मी तवा तापायला ठेवला आहे। आता मी तव्याला कांदा घेतला आहे आणि कांद्याला सुरीनं तेल लावून घेणार आहे। सुरी लावून तेल लावणार आहे मी कांद्याने तव्याला, म्हणजे तव्याला ते चिकटून राहत नाही धिरडे, चांगलं उलटलं जातं। आता मीडियम गॅसवर तवा चांगला तापवून घ्यायचा आहे। तर हे अशा पद्धतीने पसरायचं पातळसर, असं गोल लाईनमध्ये बन पसरायचं आहे। असं पसरलं, व्यवस्थित पसरलं नाही तर ते नीट निघणार नाही। आता मी थोडं तेल टाकलं त्याच्यावर आणि झाकण ठेवले, झाकण ठेवून साधारण 1-2 मिनटंच ठेवायचे। 1 मिनटं ठेवलं तरी चालेल, जास्त वेळ ठेवायचं नाही झाकून शिजवायला। थोडं ब्राऊन होईपर्यंत लगेच झाकण काढले बघा मी, नाही तर पाणी सुटून ते पातळ बनू शकतं। जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही। आता मी तेल टाकलेलं आहे त्याच्यावर, आता हे मीडियम गॅसवरच मी भाजत आहे। मीडियम गॅसवरच ते ब्राऊन होईपर्यंत, पूर्ण खालची साईड ब्राऊन झाली पाहिजे, आपल्या ढोशासारखं ब्राऊन झाली पाहिजे। पूर्ण ब्राऊन झाल्यावरच तो पलटायचा आहे,
थोड़ा कड़ा मोकळा करून घेतल्यात मी अगोदर। डोसा व्यवस्थित पसरला नाही तर तुटू शकतो। आता हा बघा माझा डोसा ब्राउन झालेला आहे एक साइड ने, असा ब्राउन झाला पाहिजे। मीडियम गैस वर भाजून द्यायचं आहे, एक सारखं पसरायचं आहे असं बनवताना। अगोदरच माझा हा पसरला नाही नीट, त्यामुळे जरा तुटायला लागलाय। व्यवस्थित कपाने बॅटर टाकून पसरून घ्यायचं आहे, नाहीतर तो तुटू शकतो। आता बघा अशा रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या साइडने पण थोडा भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं। तयार झालंय बघा, इथं माझं बॅटर ठीक नीटसं पसरलं नव्हतं, त्यामुळे तुटला होता थोडा। हा डोसा एकदम खायला पण चविष्ट लागतो, तुम्ही नक्की करून पहा। एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे। हा बघा माझा एक डोसा तयार झालाय, आता मी दुसरा करून दाखवत आहे। हा दुसरा तयार करते मी, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा पसरून घ्यायचा आहे तो। अशा पद्धतीने पातळसर पसरायचा आहे, नाहीतर तो पहिल्या डोशासारखा पहिल्या वेळा धिरड्यासारखा तुटू शकतो। हे बघा पूर्ण जागा राहिली नाही पाहिजे कुठं, असा पसरला पाहिजे। आता पहिल्या धिरड्याप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे धिरड, सेम प्रोसेस करायचे आणि पूर्ण ब्राउन होईपर्यंत दुसरी साइड, दुसऱ्या साइडने ब्राउन होईपर्यंत भाजायचं। हा झालेला आहे भाजून, हा बघा मी तेल टाकलेलं आहे, थोडं तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बनवायचं। खूपच भन्नाट लागतो हा चवीला, नक्की हा हे धिरडप करून पहा। झटपट नाश्त्यासाठी पण हेल्दी आहे, हेल्दी रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी पण खूप खायला छान आहे। तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल तर बारीक गॅसवर थोडा जास्त वेळ ठेवू शकता, थोडं 2 मिनटं जास्त ठेवला तर तो आणखी क्रिस्पी होतो आणि खायला पण आणखी छान लागतो। बघा अशा पद्धतीने बनवायचं हे धिरड किंवा डोसा, नक्की बनवून पहा आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा अशा पद्धतीने दुसरा तयार झालेला आहे। थँक्यू।